पुरवण्याचा निर्णय आज आम्ही आमच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. नाही, सगळ्याच परीक्षा याच्यामध्ये एफ वाय एस वाय टी वाय असा कुठं क्रायटेरिया लावलेला नाही. सेमिस्टर ऑड असेल इव्हन असेल या सगळ्याच परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचा निर्णय झाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ही देखील एक शंका विद्यापीठाकडनं निर्माण केली गेलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा शिक्षण खात्याच्या दृष्टीनं उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा टेक्निकल एज्युकेशनच्या दृष्टीनं मुख्यमंत्री महोदयांना जर विनंती करण्यात आले की शिक्षण क्षेत्र किंवा उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा टेक्निकल एज्युकेशन विभाग हा इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये जर टाकता आला तर रिझल्टचे आम्हाला जाहीर करायचे आहेत किंवा काही यंत्रणा राबवायची आहे त्याच्यासाठी आम्हाला सोयीस्कर होईल अशा पद्धतीची विनंती सगळ्या कुलगुरू महोदयांनी केलेली आहे. आणि म्हणून मी आजच आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांशी चर्चा करणार आहे, मुख्य सचिवांशी देखील चर्चा करणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला जर निर्णय घेता आला तर परीक्षांच्या दृष्टीनं आणि निकालाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना आम्ही करून देणार आहोत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी केंद्राकडे एक मागणी केली होती की 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्याच व्यक्तींना लसीकरण करावं आणि ती केंद्र शासनानं मान्य केली. आज आम्ही प्रत्येक विद्यापीठामध्ये 18 वर्षावरील किती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकतायत याचा आढावा देखील घेतला. आणि विशेषतः मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य साहेबांनी एक सूचना केली होती की या विद्यार्थ्यांचं लसीकरण विद्यापीठांनी पुढाकार घेऊन जर आपल्याला आरोग्य यंत्रणेला बरोबर घेऊन करता आलं तर त्या विद्यार्थ्यांना एक चांगली सुविधा ही महाराष्ट्राच्या स्तरावर उपलब्ध करून देता येईल. त्याचा प्रयत्न विभागाचा प्रमुख म्हणून मी स्वतः करणार आहे. आज आम्ही जी संख्या 18 वर्षावरील विद्यार्थ्यांची आणि 25 वर्षाच्या आतली 18 वर्षावरील आणि 25 वर्षाआतली जी संख्या काढली ती जवळजवळ 37 लाख आहे. म्हणजे त्या विद्यापीठानिहाय जर काढली तर गोंडवानामध्ये 84,000 विद्यार्थी आहेत, रामटेक विद्यापीठामध्ये 17,000 विद्यार्थी आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरला 3,06,000 विद्यार्थी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 4,50,000 विद्यार्थी आहेत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये 1,65,000 विद्यार्थी आहेत, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणा 6,50,000 विद्यार्थी आहेत, मुंबई विद्यापीठ मुंबई 7,10,000 विद्यार्थी आहेत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 2,57,000 विद्यार्थी आहेत, कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 1,15,600 विद्यार्थी आहेत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ 1,70,000 विद्यार्थी आहेत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 2,20,000, यशवंतराव मुक्त विद्यापीठ 2,50,000, SNDT विद्यापीठ मुलींचं जे आहे त्याच्यामध्ये 45,000, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे 55,000, पॉलिटेक्निकच्या शेवटच्या वर्षामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत ते 1,00,000 आणि कला संचालनालयामध्ये जवळजवळ 6,000 असे सुमारे 37 लाख विद्यार्थी आज विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि यांना लसीकरणाची वेगळी यंत्रणा जर आपण तयार करून देऊ शकलो तर जी लसीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी देखील होणार नाही. ही दक्षता घेता येईल का या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा करणार आहे, सगळ्या यंत्रणेशी देखील चर्चा करणार आहे. दुसरी महत्त्व सर्वांना माहीत आहे आपण जो निर्णय घेतला आहे या संदर्भात आपलं काही राज्यपालांशी बोलणं झालं आहे का? कारण ते कुलपती आहेत या सगळ्या कुलगुरूंचे, तर बऱ्याच वेळेला आपण घेतलेल्या निर्णयांनी मग त्यानंतर त्यांचा एखादा आलेला निर्णय या संदर्भामध्ये आजच माझी कुलगुरू महोदयांशी चर्चा झालेली आहे. कुलगुरू सगळे माझ्याशी बोललेले आहेत, त्याचं मिनिट्स तयार झाल्यानंतर येत्या 2 दिवसामध्ये मी स्वतः राज्यपाल महोदयांची भेट घेऊन या सगळ्या गोष्टींचा आढावा मी देणार आहे. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवता या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण येणार नाही आणि जो निर्णय कुलगुरू महोदयांच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्याला पूर्ण मान्यता राज्यपाल देतील याची मला पूर्ण खात्री आहे. आपण पालकमंत्री कडक लॉकडाऊन आजपासून लागू होतोय, नेमकं कशा पद्धतीने जिल्हा सांभाळणार आहे आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन आहे? आकारमानी बऱ्याच प्रमाणात कोकणात जाणारे आहेत, त्यांच्यासाठी काय सल्ला आहे आणि त्यांच्यासाठी काय आव्हान दिली आहे? चाकरमानी जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जातात ते रेल्वेमधनं जातात, त्यांच्या प्रायव्हेट गाड्यांमधनं जातात,
पण मागच्याच आता मी 3-4 दिवस कोकणाच्याच दौऱ्यावर होतो, त्याच्यामुळं दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाची अँटीजेन टेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीची यंत्रणा ही नाक्यानाक्यावर उभारलेली आहे. ज्यांना सिम्पटम्स असतील त्यांना CCC सेंटरमध्ये ॲडमिट करण्याची यंत्रणा देखील दोन्ही जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. आणि दुसरी एक समाधानाची बाब अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑलरेडी 4 महिन्यापासून ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि नव्यानं होणारे ऑक्सिजन जनरेशन प्लांट, याच्यामुळं आम्हाला ऑक्सिजनची कमतरता ही पडत नाही. रत्नागिरीमध्ये देखील 6-7 आता ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारले जात आहेत, त्यातला एक प्लांट उद्या 2-3 दिवसामध्ये सुरू होईल. आजच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलं की तुमचा कोरोनाच्या संदर्भातला नॅशनल प्लान काय आहे, कशा पद्धतीने बेडची रचना आहे, ऑक्सिजन औषधाचा पुरवठा कसा आहे, कशा पद्धतीने बघताय या सुप्रीम कोर्टाच्या या फटकाऱ्यावर? सुप्रीम कोर्टानं केंद्र शासनाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची समर्पक उत्तरं केंद्र शासन त्यांना देईल. परंतु केंद्र शासनाला देखील आम्हाला सगळ्यांना विनंती केली पाहिजे, लसीकरण असेल, रेमडेसिवीरची औषधं असतील, याचं समान वाटप प्रत्येक राज्यामध्ये झालं पाहिजे. कारण कोविडची सिच्युएशन ही कुठं राजकीय सिच्युएशन नाही आहे, आणि म्हणून केंद्र शासनाने देखील प्रत्येक राज्याकडे बघताना समतोलरित्या बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम घेत असताना किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना लॉचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या 7-8 दिवसामध्ये आपले फॉर्म रजिस्ट्रेशन करता आलेले नाहीत, आणि म्हणून लॉच्या विद्यार्थ्यांची मागणी कालपर्यंत अशी होती की आम्हाला अजून एकदा मुदतवाढ द्यावी, आणि तो लॉच्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी आणि नवीन ॲडमिशनसाठी पुन्हा एकदा मुदत आम्ही वाढवून देतो आहे. ही मुदत मात्र लॉच्या विद्यार्थ्यांची आता शेवटची मुदत वाढ असणार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की लॉचे विद्यार्थी असतील, फार्मसीचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील किंवा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विद्यार्थी असतील या सगळ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की घेतो आहे. कुठेही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही ही देखील आपण लक्षता घेतो आहे. आणि जी गेली कित्येक दिवस एक फार मोठी मागणी प्राध्यापकांच्या बाबतीतली होती, त्या प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भामध्ये देखील आज माझी चर्चा झालेली आहे. मला सगळ्यांना एक नम्रतेची विनंती करायची आहे की ही भरती थांबलेली जी आहे ती ह्या कोविडच्या सिच्युएशनमुळे थांबलेली आहे, त्याच्यामुळे ती भरती होणारच नाही असा जे काय अपप्रचार चालू आहे तो फार चुकीचा आहे. आम्ही सगळ्या प्राध्यापक भरतीतल्या तरुणांशी एकमत आहोत की ती आम्हाला प्राध्यापक भरती करायची आहे, परंतु कोविडचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर ही प्राध्यापक भरती देखील सुरू करण्यात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आजच्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर अशी ठरली कुलगुरू मोदयांच्या स्तरावर की जे काही या सिच्युएशनमधले निर्णय घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांच्या बाबतीतले असतील, विद्यापीठाच्या बाबतीतले असतील, तर त्या त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष जिल्हा स्तरावरचे जिल्हाधिकारी आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांची NOC घेऊन पुढे करावी हा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की खास करून कॉलेज युवकांना की तुम्ही आता 18 वर्षापुढील जे लसीकरण सुरू होणार आहे त्यासाठी नॉन मेडिकल स्टाफ जो आहे तो ज्यादा पद्धतीने लागणार आहे, तर स्वयंसेवक म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मुलांनी पुढे यावं अशा प्रकारचं एक आवाहन केलं होतं, त्या संदर्भात काही तुम्ही हे केलं? NSS च्या आमच्या ज्या यंत्रणा आहेत त्या NSS च्या आणि NCC च्या यंत्रणांना आज आम्ही विनंती केली आहे. त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना देखील सांगितलेलं आहे की टास्क फोर्सचे जे अध्यक्ष आहेत संजय ओक साहेब त्यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे, आणि NSS आणि NCC चे सगळे जे प्रमुख आहेत जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी देखील उद्या किंवा परवा आमची एक VC वरनं बैठक होणार आहे. आणि जर आरोग्य खात्याचं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन ह्या सगळ्या मुलांना मिळालं तर मला खात्री आहे की माझ्या विभागाची NSS आणि NCC ची मुलं सामाजिक काम म्हणून ह्या सगळ्या मोहिमेमध्ये सामील होतील. आजच लसीकरणाची ह्या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांना आणि आपण 18 वर्षाच्या एनआर देतो ती मोफत सर्व देशातल्या लोकांना द्यावी अशा पद्धतीचं सोनिया गांधींनी पत्र पंतप्रधानांना दिलं, केंद्र सरकारला दिलं, आपण राज्य सरकार म्हणून त्या पद्धतीचं विद्यार्थ्यांना मोफत लसीच्या संदर्भात विचार? या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचा निर्णय हे माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील, परंतु विद्यार्थ्यांना देखील लस देणं आणि त्यांनी घेणं हे सोयीचं झालं पाहिजे यासाठी काही वेगळा फॉर्म्युला जर तयार करता आला तर त्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत. प्रोसेस चालू आहे, ऑनलाईन एक्झामची पण प्रोसेस सुरू होती, ऑफलाईन एक्झामची देखील प्रोसेस सुरू होती, परंतु ह्या कठोर निर्बंधांमुळे विद्यापीठाने देखील असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला आता ह्या एक्झाम ऑफलाईन घ्यायच्या नाही आहेत, आणि म्हणून ऑफलाईनचं
नुसतं फक्त कन्वर्ट ऑनलाईनमध्ये करायचं आहे. ऑलरेडी ऑनलाईनचे आता नागपूर विद्यापीठ जर आपण बघितलं तर 99% ऑनलाईन एक्झाम झालेले आहे. गोंडवाना विद्यापीठ ज्याची भौगोलिक परिस्थिती कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्या देखील 100% ऑनलाईन एक्झाम झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन एक्झाम झालेल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन एक्झाम झाल्या आहेत. त्याच्यामुळे ऑनलाईन एक्झाम घेण्यासाठी जी यंत्रणा तयार करावी लागेल ती ती यंत्रणा विद्यापीठानं तातडीनं तयार करावी उर्वरित विद्यार्थ्यांसाठी, आणि प्रेफर करताना ऑनलाईनच एक्झामचं प्रेफर करावं या सूचना मी विभागाचा प्रमुख म्हणून दिलेल्या आहेत. आता तर 10वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. कदाचित येत्या काळामध्ये पुन्हा संकट वाढलं तर 12वीच्या चर्चा झाली, कारण AICTE नं 21-22 अकॅडमिक इयर कधी सुरू करावं ही गाईडलाईन दिलेली आहे. परंतु कुलगुरूंचं सगळं असं म्हणणं आहे की पुढच्या 15 दिवसानंतर पुन्हा एकदा अशा बैठकीचं आयोजन केलं गेलं पाहिजे आणि 21-22 अकॅडमिक इयर चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुखकर कसं होईल यासाठी ते अकॅडमिक इयर असलं पाहिजे, आणि म्हणून ती तारीख विद्यापीठाच्या सगळ्या कुलगुरूंची चर्चा करून येत्या 15 दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल. तेरा विद्यापीठं जी आहेत ती काही लोकांनी फायनल एक्झाम घेऊन देखील ऑनलाईन एक्झाम आपल्या पूर्ण केलेल्या आहेत. जो ऑनलाईनचा निर्णय घेण्यात आला आहे तो 13 अकृषी विद्यापीठांसाठी घेण्यात आलेला आहे आणि 13च्या 13 विद्यापीठांना फॉलो करण्याच्या सूचना आम्ही 2 दिवसामध्ये देणार आहोत. नाही, पहिली प्रायोरिटी अंतिम वर्षाच्या एक्झाम घेणं, त्यांना सर्टिफिकेट देणं, त्यांचे निकाल वेळेमध्ये लावणं, ही जर प्रोसिजर या सिच्युएशनमध्ये आपण व्यवस्थितरित्या करू शकलो तर मला असं वाटतं की परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील कुठं अडचण निर्माण होणार नाही. तुम्ही सांगितलं की या मुलांचं जे लसीकरण आहे 37 लाख विद्यार्थ्यांचं लसीकरण हे प्रत्येक विद्यापीठामार्फत कॉलेजमध्ये संबंधित होईल. अशा पद्धतीचा एक प्लॅन आपण तयार करतो आहे की विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी कुठं सेंटरवर जाऊन गर्दी करू नये अशा पद्धतीचा एक प्लॅन आपण तयार करतो आहे. तो प्लॅन डिझास्टर मॅनेजमेंट जी महाराष्ट्राची अथॉरिटी आहे ज्याचे अध्यक्ष आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आरोग्य विभागाशी चर्चा करावी लागेल आणि मग हा निर्णय घ्यावा लागेल. ही मागणी सगळ्या कुलगुरूंनी केलेली आहे आणि मला असं वाटतं की कालच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांनी देखील सूचना अशा केलेल्या आहेत. या विद्यार्थ्यांना लसीकरण आपण सुलभ जर करून दिलं तर मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांची गर्दी लसीकरण केंद्रावर देखील होणार नाही.